की उपस्थिति पालमैते वेलकम सागर एंड ऑल द बेस्ट फॉर द मैच मैन ऑफ द मैच असेल अनिकेत आपण एसएम लाइनअप करायचे श्रीकांत करायचे आणि त्यानंतर मात्र अनिकेत आपण मैन ऑफ द मैच क्लिक करायचे जर पाहायला गेलं तर अनंत शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मैन ऑफ द मैच ट्रॉफी व शितपुया ची मात्र सौजन्य झाले त्या सोबतच आपण पाहू शकतो मोन स्वीट्स यांच्या माध्यमातून स्वीट बॉक्स देखील आपल्याला सौजन्य झाला त्यांचे देखील विशेष आभार असेल अनिकेत आपण असे त्वरित विनंती असेल अनिकेत आपण त्वरित या मैन ऑफ द मैच ची मात्र कलेक्ट करायची आहे विनंती असेल सन्माननीय अनंत शेठ पाटील आणि त्या सोबतीला दशरथजी पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यांचे शुभेच्छा आपण मैन ऑफ द मैच देणार आहोत अनिकेतला अनिकेत आपल्याला शिवरचे पुकार आहे विनंती असेल थोडंस सहकार्य कर मित्र थोडंस स्पीड अप करायचं तो सुप्तीला जर पाहायला गेलं तर आपल्याला शरदजी भोईर साहेबांच्या माध्यमातून शरदजी भोईर साहेबांच्या माध्यमातून फ्रूट जे मात्र सूचने झालेत मोहन स्वीट्स यांच्या माध्यमातून स्वीट बॉक्स आपल्याला सूचने झाले त्यासोबत अनंत शेठ बाळाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी व शीतपेय जे मात्र आपल्याला सूचने झाले अनंत शेठ पाटील असेल दशरथजी पाटील असेल यांच्या शुभेच्छा आपण अनिकेत यांना मैन ऑफ द मैच देतो स्वीट बॉक्स आहे त्यासोबत शीतपेय पाहायला मिळतोय ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतीय आणि त्या सोबतीला फ्रूट जे देखील आपल्याला पाहायला मिळतात स्पर्धा अप्रतिम पाहायला मिळते अगदी एक लाखाची स्पर्धा देखील फिकी पडेल अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते भरघोस पारितोषिक मात्र आपल्याला पाहायला मिळतात अभिनंदन रवि सर ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मैच सद्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल मैच क्रमांक तिसरी असेल अपटीसी अपटीसी टीम आपल्याला दोन धावांची पेनल्टी आहे या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे विनंती असेल जे मात्र अपटी सी टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये जाण्याआधी आपली एंट्री जी मात्र जमा करायची आयोजन समितीच्या माध्यमातून मला सूचना येते ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो चला विनंती असेल थोडस सहकार्य करा अपटी सी टीम आणि यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला अपटी सी दुसऱ्या बाजूला नांदप ज्यावेळेस मॅच होईल सुरुवात या ऐकू आपण पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय व्हॉइस ऑफ बदलापूर व्हॉइस ऑफ मानकोली आणि सातत्याने बदलापूर मध्ये कुठली स्पर्धा असू दे प्रेक्षकांची आणि त्या सोबतील आयोजकांची पहिली पसंत असे आमचे सर्वांचे लाडके आमचे बंधू तुल्य मित्र सन्माननीय रावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत खेळाचा पहिला सत्र वोटुकम बॉक्स
थैंक यू सो मच। प्रथम सभा आवाज तुम्हें ऐकत होता खरतर दोन प्रिंस प्रथम प्रसन्न याच कल्याण ग्रामीण चे वरप गावाची जोडी तुम्हाला सातत्याने माइक्रोफोनवरती ऐकायला मिळेल। मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच ते कव्हर करत असतात, आज देखील ना ते या स्पर्धेमध्ये जोडले गेले, त्यांचं मनपूर्वक स्वागत। नेक्स्ट मॅच सामना सुरुवात एका बाजूला तुम्ही पाहता मदरचापमध्ये आई एकविरा आपटी सी विपक्ष, तुम्ही पाहता मदरचापमध्ये गावदेवी नंदन या दोन्हीच्या दरम्यान मॅच। दोन टीम लाईव्ह शॉट बॉल, बोथ टीम शो द गुड गेम। पहिला बॉल ऑन साइडला ढकलला, बॉल चालला इथे मात्र स्कोअर एकला पूल केला, बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर। पहिल्या ओव्हर मध्ये धमाकेदार सुरुवात चौकार। बाहेर महेशच्या बाटून चौकार आलाय, स्वप्नवत सुरुवात, धमाकेदार सुरुवात मध्ये करत असताना खरं स्पष्ट केले। पहिल्या बॉल वरती सर्कलचा षटक क्रमांक पहिला पावर प्ले तुम्ही पाहताय, गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती गणेश। पुन्हा या वेळेस मात्र ऑन साइडला खेळताना प्रयत्न पंचाकडे पाहिला, अशा पद्धतीने घ्या छोडू इथे बाईट सभा, परंतु पंच सांगतात फेअर डिलिव्हरी। दडपची समाप्त होत असताना षटक क्रमांक पहिला पहिला बरोबर चौकार महेशचा जरूर ठोकला गणेश अगेन्स्ट, सलामी जोडी महेश आणि बंटी हे तुम्हाला बार मेल बॅटिंग करत असताना एकविरा आपटी संघासाठी। या बरोबर देखील बॅटची कडा घेतली, थर्माच्या क्षेत्रामध्ये खेळाडू मिस्टेक करतो, बॉल बाउंड लाईनच्या बाहेर जाणार या शंकात नाही, आउटपुट भरपूर फास्ट, बॉल सीमा पार, इथे चौकार। एक वेळ आपटी सी संघाला टॉस साठी संघ कॅप्टन वेळेवरती इथे उपस्थित होता, त्यामुळे दोन दाबाची पार्टी। त्यावेळेस दुसऱ्या डाव मध्ये बॅटिंग करेल टीम नांदेड, त्यावेळेस दोन दाबा मी पहिल्या षटकाच्या नंतर ऍड करू याच्या पण नोंद घ्यायची। या बळाला देखील पुन्हा एकदा ऑन साइडला घेतला प्रयत्न पंचाकडे पाहिलं होतं, अशा पद्धतीने एलबीडब्ल्यू विकेट असावी, परंतु पंच सांगतात बॅट कट आणि ते सिंगल धाव जोडली जाते। घरीची नजरेने निहाळत असताना बाळा इकारे सरला तुम्ही पाहता एक चांगले क्रिकेटर आहेत, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांनी खेळला आणि आज पंचाच्या भूमिकेत तुम्ही त्यांना सातत्याने पाहता, जेपी पॅलेसच्या माध्यमातून त्यांची सातत्याने अभिजी पाडवे सर अंबरनाथ। दोन चौकार वर आले, धाव फरक पुढे सरकत असताना आतापर्यंत धाव फलकावरती नऊ, ऑन साइडला घेतला मिडविकेटला बॉल चालला डीप मध्ये गोळीच्या वेगानं, क्षेत्राशी नव्हता गॅप मोठा नाही धाबांचा तोटा, बॉल बाउंड लाईनच्या बाहेर या षटकातील तिसरा चौकार। महेशच्या सत्तेला बंटीला तुम्ही पाहता, पहिला बॉल पर चौकार महेशने ठोकला, पहिला बॉल फेस करत असताना बंटीचे बॅटवर चौकार आला, धावफलक भरपूर बेगाने पुढे सरकेल, आतापर्यंत धाबा 13 धाबा। गोलंदाज गणेश परती अखेर बॅट चढपला, हल्ला बॉल करत असताना राईट अंबर द बिगिन। या बळाला देखील तेच तरार गोलंदाजी तुम्ही पाहता, अगदी तुम्ही पाहताय पत्ता पडल्यानंतर बॉल मात्र सरळ वेस्टर्नवरती आदरतोय आणि आता पहिला धक्का लागेल आपटी टीमला फरणस बाद। स्पर्धा तुम्ही पाहताय पर्व पाचवे तुम्हाला बाहेर मिळेल, प्रथम क्रमांकाचा पारितोषिक राहुलजी जाधव साहेब सप्लायर त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या साथीला मनोजी पवार साहेब उद्योजक घोडसे त्यांच्या माध्यमातून आम्हाला राहुलजी जाधव यांच्या स्मरणार्थ खर तर मनोज पवार साहेब यांच्याकडून कॅचप्रत देण्यात आलं। स्पर्धेमध्ये खरं तर मांडीच्या बरासाठी सिरीज तुम्ही पाहू शकता, सायकल आणि ट्रॉफी
मंगेशजी बोर साहब देण्यात आले आभारी विनायकजी शिलार साहब बेस्ट पडणार शूज बॉल ट्रॉफी तदनंतर भूषणजी धुमाळ बेस्ट बॅट्समन ट्रॉफी आणि तदनंतर बॅट आम्हाला देण्यात आले संजयजी पंडित शिलार सन्मान चिन्ह उद्योजक यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले विनायकजी मगर साहेब यांच्याकडून सन्मान चिन्ह शरदजी बोर साहेब मेहनत मास साठी व खेळाडूंसाठी षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली गुरुदास ज्योति गंदेज मार्क वरती परीक्षित नेक्स्ट मॅच लक्षात असू द्या काळ भैरव अंताडे उपक्ष जय बैत्रक मानिवली पाडा दोन टीमची यात्रा विनंती आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी पोहोचायचं आहे कारण दोन धावांची पेनल्टी आपटी संघाला लागली आहे त्यामुळे आपण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी पोहोचायचं षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली पहिल्या ओव्हर मध्ये विकेट संपादित केली दुसरा बॉल पुन्हा एकदा निर्धाव नवीन बॅटर मध्ये जातना तुम्ही पाहताय चौथ्या क्रमांकावरती छोट्या छोट्या आता दाखल होता या मॅच मध्ये सुरुवात धमाकेदार झाली कारण पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिला असेल तर धाबा धावपळकावरती जोडल्या गेल्या 13 धाबा त्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये सलग दोन बॉल निर्धाव फेकत असल्या एक विकेट संपादित केली आहे गुरुदास परीक्षेच्या माध्यमातून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा नवीन आलेला खेळाडू तुम्ही पाहता मैदानावरती संघर्ष त्याचा सुरू आहे छोट्याला तुम्ही पाहता ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला आणि अजून एक डॉटबॅची समाप्ती होत असताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा जरूर आल्या परंतु कमबॅक करायचं हे माहिती आहे परीक्षितला आणि आतापर्यंत 3 बॉल सलग त्याने डॉट फेकले चांगली गोलंदाजी होत असताना षटक क्रमांक दुसरा गुरुदास बिगिट या बडे देखील अभय फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न कॅच ड्रॉप त्यानंतर बॉल चालला थर्डमॅनला दन 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 करत एक सिंगल धाव इथे जोडली जाईल आणि सिंगलच्या साथीला धाव फलक पुढे सरकत असताना 14 आकड्यावरती टीमची गोल तुम्हाला पार मिळते गुरुदास परीक्षित चांगली गोलंदाजी करत असताना चार बॉल त्याने फेकले एक धाव त्याने खर्च केल्या स्ट्राईक रोटेट झाली बॅट्समॅन सचिन गड बंटी इथे बाद झाला महेश बाद झाला परंतु मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू सचिन संकटमोचक कामगिरी करावी लागेल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मैदानावरती घडले काय फलंदाज बाद छोट्याला परतावं लागेल बाघारी फलंदाज बाद थँक्यू सो मच खर तर क्रिकेटरच गुणगान गाणारे संगीत होतं डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतो आतापर्यंत तुम्ही पाहता पाच बॉल फेकले गोरदात परीक्षित धाव खर्च केले एक आणि महत्वाचे दोन बॅटर बाद देखील केले सागर मैदानात दाखल झाला पाचवा क्रमांक मरती सागरला आता सागराप्रमाणे बॅटिंग करावी लागेल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस तुम्ही पाहता पुन्हा एकदा नेताब चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक दुसऱ्या परीक्षेतला तुम्ही पाहता ज्याने एक धाव इथे खर्च केली दोन विकेट संपादित केले आणि आतापर्यंत तुम्ही पाहताय धावफलकावरती धाबा फक्त फक्त 14 धाबा एक परत बाद केला एक धावची स्वरूपात परत बाद केला त्यामुळे आता
नक्की परीक्षित खात्यामध्ये एक विकेट जोडली जाईल आणि षटक क्रमांक दुसरा संपन्न झाला. सरकारची पाबंदी संचारबंदी पूर्णपणे हटवून लावली आहे. दोन षटकाच्या अंती 12 चेंडूचा खेळ संपन्न 14-12. सर लगेच शतरक्षण लावून घ्या. टीम गावदुबे नंदप टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. आंबोली केला बॅटिंग साठी टीम आई एकवीर आपटे सी संघाला आणि बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस 13 धाबा आल्या असं वाटलं होतं. 5 षटकांमध्ये कमीत कमी 60 ते 65 धाबा जोडल्या जातील, परंतु असं नाही. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय गोलंदाजीचा तोफखाना असणारा संघ दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करतो आहे. परीक्षितची काय गोलंदाजी झाली. एक विकेट संपादित केली, एक धावचीच्या स्वरूपात स्पर्धात बाद झाला आणि फक्त फक्त सिंगल धाव खर्च केली आहे परीक्षितच्या माध्यमातून. परंतु आता षटक क्रमांक तिसरा कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ही जबाबदारी आहे ते देखील पाहावा लागेल. संघनाथ्यानं विश्वास दाखवला गणेश वरती. गणेशच्या छोट्याच्या खांद्यावरती या मॅचची मोठी जबाबदारी आहे, कारण गणेशला इथे मात्र पहिल्या षटकामध्ये 13 धाबा गणेशचा खर्च जरूर केला. परंतु अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा संघनाथ्यानं विश्वास दाखवला गणेश वरती, कमबॅक करावा लागेल या मॅचमध्ये. बॅपोला गेले पंच करण्याचा प्रयत्न, आउट फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर हा बॉल फेकण्यात आले. अंपायर सिग्नल लावला, व्हाइट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. 15 धाबा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 15 पद सचिन आणि त्याच्या साथीने सागर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. साखी गेंदवरती बॅटर सचिन खोदून काढलाय, चांगला फटका बडांना क्लिअर करून बॉल चला डीप मध्ये लॉंगाला एक सिंगल ब्रेक पडली. दुसरीचा प्रयत्न होतो, दोन धाव मिळतील का? हो मिळतील देखील, कारण हर्डीच्या वेगानं चित्ताच्या चपळाईनं 12 गतीने या दोन धाबाइथे एक पडल्या गेल्या. दोन धाबाच्या सत्र धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत धावफलकावरती धाबा 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नेक्स्ट मॅच बुरेंटिया दोन्ही संघाचे कॅप्टन मानवली पाडा आणि त्यांच्या साथीनं अंताडे काल भैरव अंताडे दोन टीमचे कॅप्टन बुरेंटी आपण मिडी रिंग मध्ये टॉस साठी पोहोचायचा. चला दोन टीमची कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न नबा. स्पर्धा आपली आहे, या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत, कारण आयोजन कमिटीला देखील चांगलं वाटत नाहीये कोणत्या संघाला पार्टी लागावी, त्यामुळे आपण यायचं टॉस साठी. असोसिएशनचे नियम आहेत, कल्याण ग्रामीण म्हटलं तर सातत्याने एक चांगली नियमावली तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. निलेश भाऊ शेलार साहेब अध्यक्ष, तदनंतर योगेश बनकरी असतील जे उपाध्यक्ष आहेत, गणेश दादा भोईर असतील, तदनंतर सरपंच सुभाजी गायकर असतील. कॉटन बॉलच्या स्वरूपात आता बॅटिंगला परतावं लागेल. माघारी अजून एक धक्का लागतो बॅटिंग करणाऱ्या टीम आपटी सी संघाला आणि आता अजून एक फर्दात बाद होतो. फर्दात बाद चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण संघाचा डाव पूर्णपणे अडचणीत सापडलाय, कारण धाबा मैदानावरती येत नाहीये. ज्यावेळेस तुम्ही मोठे फटके खेचताय त्यावेळेस मात्र बॅट पासून धाबा येत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये एकच गोष्ट सांगेल, जुही नाही मिळतो राही को मंजिल, दिलबेक जुलूम सा जगाना पडताय. अरे पुंचो चुड़े से कैसा बनाते है आसिया, वो बोले तिनका तिनका उठाना पड़ता है. सिंगल डबल तिंबे तिंबे तेरे साथ ऐसे मटल जाता है अंतर मर्ज के कहा था. सिंगल डबल ला प्राधान्य दया लगे लिया मास्क मंद है, कारण धाबा मदरपति अत्याय चांगला फटका आहे. यावेळेस पी शेप मध्ये खेळले, डीप मध्ये खेळाडू उपस्थित, एक सिंगल तर एक पडली. दुसरीचा प्रयत्न होतो, परंतु 12 छबेकेने रॉकेट थ्रो तुम्हाला बाहेर मिळतो आहे. एक सिंगल जोडली जाईल आणि धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 18 धाबा. दोन टीमची कॅप्टन विनंती आपण टॉस साठी पोहोचा. आणि ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो टॉस साठी येत आहे ना, त्यावेळेस तुम्ही जी काही प्रवेश फी अडमास दिली असेल आणि त्या व्यतिरिक्त जो काही बॅलन्स असेल नक्की ती प्रवेश फी आपण जमा करा, याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि आता टॉस होणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अंतर उपक्ष मानवी पाडा दोन टीमची कॅप्टन विनंती आपण टॉस साठी पोहोचा.
टॅप करण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्लिअर करत असताना बॉल मात्र डीप मध्ये चालला. सिंगल इथे देखील मॅच शंकात नाहीये. सिंगलचे सत्र फलक पुढे सरकत असताना कर्तव्य क्रिकेटची लाईफ लाईनचा आता वापर करण्यात येतो. षटक क्रमांक तुम्ही पाहता तिसरा मार्गस्था. परंतु ज्यावेळेस शेवटचे दोन षटक शिल्लक असतील ना त्यावेळेस आक्रमणाला सुरुवात करतील टीम आई एक वेळा आपटी सी यात शंकात नाहीये. आपटी म्हटलं तर सिद्धिविनायक आपटी आणि एक वेळा आपटी बी सचिन शेशवेचा संघ. तर आता मैदानावरती तुम्ही पाहताय आपटी सी संघ आई एक वेळा महेशचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. महेश असतील, बंटी असतील, सचिन असतील, त्यांना खेळ नेहमीच करत असतात. परंतु आता खरी कसोटी आहे या मॅच मध्ये, कारण खेळावं लागेल या मॅच मध्ये. सागर आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहता मध्ये छत्र गणपत ही जोडी तुम्हाला बाहेर मिळेल. साखी गणपती गणपत आता दाखल झालाय या मॅच मध्ये. कमबॅक करायचा प्रयत्न सातव्याने गणेश देखील करतोय, कारण गणेशला माहिती आहे पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, तिथे खर्च केला फक्त एक धाव परीक्षेच्या माध्यमातून. आणि आता तशाच प्रकारची गोलंदाजी करायची आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा देखील फटका फसलाय. लॉंगॉन ओव्हर खेळाडू धावतो, पोहोचतो एक सिंगल, एक मिनिट दुसरीचा प्रयत्न होतो, दोन धाबा इथे देखील तोडल्या जातील. कुडनिंग दोन धाबाच्या साथीने धाव फलक 21 सेकंदापर्यंत पोहोचत असताना षटक क्रमांक तिसरा समाप्त झालाय. आमच्या ड्रिंक्स मॅन शोभन बाद्रेच्या हातने दाखल होतील. आपल्याकडे बळ तेव्हा डीजे मास्टर एक संधी धन्यवाद. माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं, कारण लग्न सराव देखील सुरू आहे. त्यामुळेच की काय काकांना देखील जुन्या आठवणी आता जागा झाल्या असतील. चांगलं संगीत, चांगलं टायमिंग, क्रिकेट बीच संगीत आता डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतो. षटक क्रमांक चौथा गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाज मार्गवरती उमेश, स्लॅकिंग वरती बॅटर सागर. दोन बॉल सागरनं फेस केले आणि एक धाव त्याने खर्च केले. धाव फलक जाऊन पोहोचला. आतापर्यंत फलकावरती 21 धाबा 21. पहिला बॉल यु मिस, आय विल डेफिनेटली हिट परत दिसतो आहे. सागरला परतावं लागेल वाघारी. बाप
सो मच हा शेतकऱ्याला बराच काळ शांत होता बॅट्समन गणपतला तुम्ही पाहता परंतु अखेर त्याने सांगितलंय अरे लढता लढता पडलो तरी चालेल याचा मला खंत नाही कारण शांत बसायला मी काही आपटी गाबाचा संत नाही षटकार आला साधा विजय सातारा टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आता उंच भरारी घेत असताना 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या अग्रेक अग्रेक चांगला फटका राकेश तो मिड विकेट ला खेळाडू फक्त पाहत राहिला त्याच्या डोक्या बंडा फिल्डर के मस्तक से दस्तक देती विकेट बाउंड लाइन के बाहर सलगचा दुसरा षटक षटक क्रमांक तुम्ही पाहता आतापर्यंत चौथा मार्ग असतो आणि मी आधीच म्हटलं होतं बारा चेंडूचे खेळ जे आपल्या शिल्लक राहील ना त्यापेक्षा बॅटिंग करणारी टीम आपली सी देखील या बॅच मध्ये कमबॅक करेल धावा त्यांच्या बॅट मधून येतील याच शंकात नाही गणपतला तुम्ही पाहता मैदानावरती गणपत जवळजवळ सामना क्रमांकावरती दाखल झाला आणि आता गणपतच्या बॅट पर्यंत दोन मोठे स्ट्रोक तुम्ही पाहताय दोन षटकार आले धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकतो आतापर्यंत 34 चौथी जाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या गुणदास उमेश जो दोन बॉलवरती हबीत जरूर राहिला परंतु आता त्याच्या अग्रस्थिती मध्ये आक्रमण चढवलाय प्रचंड फार मिळेल की काय दोन दाबा इथे मात्र सहजरित्या कंप्लीट केला गणपतनं आणि या दोन दाब्याच्या सातव्या धावफलक आतापर्यंत 36 दाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या चांगल्या स्थितीमध्ये आता म्हणावं लागेल बॅटिंग करणारा टीम आय एकवीरा आपटीसी जिथे मात्र सुरुवात झाली पहिल्या षटकामध्ये 13 धावा दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे स्कोर कार्ड खालावला एक धाव फक्त तिथे खर्च केली गोंदाजी करत असताना गोंदाजीने पडतो होता चांगली बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा खुजून काढला बॉल झाला लॉंग आपला लॉंगाला डीप मध्ये खेळाडू उपस्थित एक चिके सिंगल सिंगल वरती आता थांबावा लागेल या बॅच मधला थोडासा थकवा जाणवतो गणपतला कारण मी म्हणेन एका माईक खेळाडू बाद होत गेले अशा परिस्थितीमध्ये सभा क्रमांकावरती गणपत दाखल झाला आणि गणपतनं का बॅटिंग केली स्वतःच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी त्याने स्वीकारली आणि त्याच्या बॅट पडून धाबा मैदानावरती बनला गेला षटक क्रमांक चौथा होते मात्र समाप्त झाला आणि त्यामुळेच की काय खर तर स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची या अनुषंगाने शेवटच्या बॉलवरती फक्त सिंगल एक वेळी गणपतनं आणि धावफलक जाऊन पोहोचला धावफलकावरती धाबा आतापर्यंत 37 चौथी धाबा जोडल्या गेला चार षटक समाप्त पाचव्या षटकाची जबाबदारी कोणत्या खेळाडूच्या कोणत्या गुणदाच्या नावावरती ही जबाबदारी द्यायची यासाठी छोटीशी टीम मीटिंग तुम्हाला मध्ये पाहायला मिळेल परंतु 6 चेंडूचा खेळ शिल्लक त्यामुळे आम्ही इन्व्हाइट करतो पुन्हा एकदा टीम मालेवली पाडा संघाला हा शेवटचा ऑफिशियल कॉल असणार आहे आपण जर टॉस साठी आला नाही आणि जर खेळपट्टीवरती दुसऱ्या डावाचा पहिला चेंडू पडला तर पांडेला सामोरच जावं लागेल थँक्यू सो मच दोन्ही टीमची कॅप्टन उपस्थित आहेत आपण मिड इनिंग मध्ये टॉस जरूर करू परंतु प्रवेश फी आपण जमा करा याच्या बनवून घ्यायची रुपेजी मगर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो रुपेजी मगर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कोळा मी करू खर तर मगर अँड मगर कंपनी नितेश दादा मगर त्यांच्या माध्यमातून सातत्याने दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेमध्ये आम्हाला आमंत्रित करत असतात मागच्या वर्षी शेड्यूल बिझी होतो त्यामुळे येऊ शकलो नाही दिलगिरी व्यक्त करतो परंतु या वर्षी वेळात फोन करून आम्ही या स्पर्धेसाठी आलो भरपूर प्रेम गोडसईकरांचं या नगरीमध्ये आल्यानंतर मिळत असतं खास करून आमचे दिनेश मगर सर असतील पहिला बॉल तीस थरा गोंदाजी तुम्हाला पार मिळते षटक क्रमांक पाचवं स्लॉगरचं षटक तुम्हाला पार मिळेल हानामारीचं षटक अशा परिस्थितीमध्ये संघनायकाने विश्वास दाखवला गोंदाज पवनच्या खांद्यावरती पवन म्हटलं तर वाराचा बेग त्याप्रमाणे आता गोंदाजी करत असताना पवनला तुम्ही पाहता पहिला बॉल त्याने निदा फेकला परंतु दुसऱ्या बाजूला अन्य बळाची शिदोरी गणपत स्टॅकिंग होती त्याच्या बॅट पडून दोन षटकार आहेत या वेळेला देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळताचा प्रयत्न होता संपर्क नाहीये बॅट अन बॉलचा बन्नाट बेगाना बॉल मात्र बॅटम पॅडच्या मधून निघून चालला स्थितरक्षकाच्या हातामध्ये डबल चेस समाप्त होत असताना क्रिकेटमध्ये साधारण आम्ही असं म्हणत असतो मोर मध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटबॉल तुम्हाला जरुरी आहे परंतु पदालित नव्हतो दरम्यान तुम्ही पाहता सलग दोन बॉल आता डॉट फेकत असताना पवन बाराचा वेगाप्रमाणे गोलंदाजी करतोय सलग दोन बॉल त्याने डॉट फेकले कमबॅक करत असताना या मॅच मध्ये पवन तिसरा तो देखील राहिला पवनच्या नावावरती बॉल चालला स्कोर लेगला डीप मध्ये एक धाव तर एक मिनिट दुसरीचा प्रयत्न होतोय दोन धाव मिळतील का पाहावं लागेल नकार दिला एवढं बॅटरला तुम्ही पाहता रोहित
महेंद्र छाप मध्ये दोन धाबा एक पडण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल जोडली जाईल आणि दुसऱ्या धाबेसाठी कुठेतरी रोहितने नकार दिला, कारण रोहितने पाहिलं होतं दोन बॉल बीट झाला, तिसऱ्या बॉल मध्ये देखील गणपत बीट झालाय, अशा परिस्थितीमध्ये मला काहीतरी करायचं याच अनुषंगाने त्याने स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि म्हणून तर म्हटलं जातं पेड़ के टहनी पर बैठा पक्षी कभी टहनी डरने से नहीं डरता है, क्योंकि उसे विश्वास उस टहनी पर नहीं तो अपने पंखों पर होता है। स्वतःवरती विश्वास दाखवला, ऑन साइडला खेळला, गॅप मध्ये बॉल चालला, डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय, नंबर वरून मिडवे घेतला, दरम्यान एक चेकी सिंगल, दुसरीचा प्रयत्न, दोन धाबा मैदानावरती भरपूर आणि भरपूर भरपूर वेगाने एक पडल्या गेल्या। धाबेच्या साथीने धाव फलक 40 सेकंदावरती पोहोचत असताना चार षटकाच्या अंती आपण पाहिलं जवळजवळ 37 धावे होते असं वाटलं होतं, 50 गाठेल संघ बॅटिंग करत असताना आई एक वेळा आपटी, परंतु असं नाही, कंबॅक केलाय मदरच्या आतमध्ये गोंदाजी करत असताना गोंदाज पवन ऑन साइडला खेळलाय, पुन्हा एकदा डीप मध्ये खेळाडू मिडवी खेळला, चुकी करतोय, एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न, दोन धाबा इथे देखील जोडला जातील। चांगली धावगती आता राखत असताना तुम्ही पाहता मदरच्यात मध्ये सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळेल, कारण शेवटच्या दोन ते तीन बॉल मध्ये ज्या धाबा येतात ना त्या भरपूर जरुरी असतात, भरपूर महत्वाच्या असतात आणि त्यामुळेच की काय, खरं तर दोन धाबा इथे मात्र पुन्हा एकदा एक पडला बॅटर रोहितच्या माध्यमातून आणि आता या दोन धाबाच्या सातव्या धावफलक जाऊन पोहोचले, धावफलकावरती धाबा 42 बेचाळीस धाबा, धावफलकावरती जोडल्या गेल्या, शेवटच्या बॉलवरती रोहित मॅन प्रमाणे बॅटिंग करेल का रोहित की ते मात्र पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट खेळेल, काय घडेल काय बघेल। शेवटचा बॉल, शेवटचा बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल त्याला पॉइंटला, डीप मध्ये खेळाडू उपस्थित, चेंडूची बॅट पाहतो, दरम्यान दोन धाबा इथे देखील जोडल्या जातील, तिसरीचा प्रयत्न होईल शंकात नाही, परंतु तिसऱ्या धाबेसाठी आता परतावं लागेल माघारी रोहितला, परत बाद होतो, परंतु बलकावरती धाबा 44 इथे मात्र लागल्या गेल्या। या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त आणि फक्त 7 धाबा खर्च केला गोंदाज पवन आणि आता ज्यावेळेस खेळायला सुरुवात होईल दुसऱ्या डावामध्ये त्यावेळेस मात्र 45 धाबाचं लक्ष गाठावा लागेल टीम गावधवी नांदेप संघाला, परंतु त्याआधी आपण करतो टॉस। मी रुपेशजी मगर साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते मी करतोय नानिफिकेचा कौल, टीम अंताडे काल भैरव अंताडे विपक्ष मानिवली पाडा या दोन टीमच्या दरम्यान आम्ही टॉस करतोय। सर टॉस बॉक्स मध्ये आपण या रुपेशजी मगर साहेब आपल्यास विनंती, रुपेशजी मगर पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत, एक महिन्यापासून खरं तर या स्पर्धेमध्ये अपाट मेहनत असते वर्षीकरांच्या माध्यमातून, खरं तर सर्व टीम अपाट मेहनत घेत असतात, मग खेळपट्टी असेल त्यानंतर पूर्ण मैदान असेल सुसज्ज प्रमाणे मैदान ते सजवत असतात। स्पर्धा प्रथम पारितोषिक 50,000 आहे, परंतु 1,00,000 स्पर्धेला देखील लाजवतील असं सातत्याने आयोजन आणि नियोजन तुम्हाला पार पाहिजे। भव्य दिव्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतो, त्यानंतर मैदानाच्या चौफेर बाजूला या स्पर्धेची शान तुम्ही पाहू शकता, खर तर हिरवमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल, खर तर हा हिरवा कपडा आहे ना तो या स्पर्धेची शान आहे। काल भैरव अंताडे टीमने टॉस जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, इन्व्हाइट केला भानिवली पाडा संघाला बॅटिंगसाठी आणि आता खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होईल दुसऱ्या डावामध्ये, ज्यावेळेस बॅटिंग करेल मैदानाच्या आतमध्ये टीम गावधवी नांदेव, या धाबा इथे मात्र चेस होतील का, या धाबा इथे मात्र रोखण्यात यश येईल, पुन्हा एकदा टीम आई एकवेरा आपटी सी संघाला या मॅचचं दैत्यभरण घेऊन येतील आमचे साथी समालोचक प्रथम चव्हाण, धन्यवाद। चला आई एकवेरा आपटी सी संघ आपण क्षणाचाही विलंब न करता लगेच क्षेत्र लावून घ्या आणि सलामी जोडू गावधवी नांदेव। ज्यावेळेस पहिला षटक समाप्त होईल ना दुसऱ्या डावामध्ये त्यावेळेस आम्ही दोन धावा पॉइंटचे ऍड करू गावधवी नांदेव संघाच्या अकाउंट मध्ये, कारण संघ उशिराने दाखल झाला, संघाने टॉस झाली नव्हता त्यामुळे दोन धावाची पॉइंट टीम आणि एकवर आपटी संघाला लागली त्यामुळे त्या दोन धावा मी गावधवी नांदेव संघाच्या अकाउंट मध्ये ऍड करू, ज्यावेळेस पहिला डाव तो मात्र समाप्त झाला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेस पहिल्या षटकाच्या अंती त्या दोन धावा मी ऍड करू। आई एक बार आपली संघ आपण याची नोंद घ्यायची, येस ओर टू कॉमेंट बॉक्स प्रथम चव्हाण, धन्यवाद।
बघा ची नोंद प्रत्येक टीम ने करून घ्यायची आहे। मॅच सुरू होण्याआधी आपण आपली एंट्री फी जी मात्र जमा करायची आहे। प्रत्येक टीमला ही विनंती आहे या गोष्टीची नोंद आपण करून घ्या। मॅच क्रमांक तिसरी आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या फेरीतील तिसरा सामना एका बाजूला आपटीसी दुसऱ्या बाजूला नांदत असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात। एका बाजूला आपण पाहणार आहोत सागर असतील गणेश असतील इन ऍक्शन मध्ये, दुसऱ्या बाजूला देखील सागर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल। सलामीचे दोन्ही फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय सागर आणि त्याच्या सुट्टीला नॉन स्ट्राइकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल विकास येतो। दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती देखील छोट्या आपल्याला पाहायला मिळतो। जर्सी नंबर 17 मध्ये छोट्या येते बॉलिंग मार्क वरती आणि मॅच ला जी मात्र होणार आहे सुरुवात सतीच्या स्थितीला आपण पाहतोय। एका बाजूला असं मात्र संघ आपल्याला पाहायला मिळतोय नांदा पाणी, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आपटी। गोलंदाजी ट्रॅक वरती छोट्या पहिल्या चेंडू टाकण्यासाठी स्ट्रायकर एंड वरती सागर पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय। फक्त आणि फक्त दिशा दाखवण्यात आली, ताकत नाही तर नजाकत बरा स्ट्रोक, बॉल निघून चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सीमारेषा पलीकडे। इनिंगचा पहिला ब्लास्ट येतोय सागरच्या बॅट मधून तडाखा एकता स्पोर्ट्स चषक चौकार। संख्या धावफलकावरती चार पाहायला मिळते। पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये प्रवीणजी गायकवाड सर असतील, दुसऱ्या बाजूला अभयजी पाटोले सर देखील आपल्याला प्रमुख पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील। ऍज अ थर्ड अंपायर बाळा इकारे सर आपल्याला पाहायला मिळतील। विशेष उल्लेख करेल अंपायरांचा, अगदी ज्या ज्या वेळेला अंपायरिंग करतात त्या त्या वेळेला डोळ्यामध्ये तेल घालून अंपायरिंग करावी लागते। ज्या ज्या वेळेला एखाद चुकीचा डिसिजन येतो त्या त्या वेळेला आपण मोबाईल मध्ये स्लो मोशन मध्ये बघतो, क्लिअरिटी वाढवतो, परंतु त्यांच्याकडे इतका टाइम नसतो, त्यामुळे माणसानेच माणसाला समजून घेतलं पाहिजे, माणसांच्याच कडून चुका होत असतात। यावेळेस फटका चांगला आहे, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, कॅच जी मात्र सुटली आहे। एक तर कर्ज बाजारी त्या दुसऱ्या शेजारी असं काहीच पाहायला मिळते, कारण कॅच ही संधी होती, कॅच जी मात्र सोडली आणि कॅचचं रूपांतर एका धावेमध्ये झालंय। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 5 आकड्यावरती, 45 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट आहे प्रति षटकामागे। 9 सरासरी जी मात्र मेंटेन करायची आहे। अप्रतिम अशी स्पर्धा आपण पाहू शकतो, गुडसेकरांचा मान अभिमान स्वाभिमान जपणारी क्रिकेटची स्पर्धा। दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल व्हाइट बॉल येतो, व्हाइटच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळती आहे, जाऊन पोहोचली 6 आकड्यावरती। षटक क्रमांक पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचा हा मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतो। सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो मॅच मध्ये जर या षटकामध्ये 15 ते 17 धावा आल्या तर मात्र पूर्ण प्रकारे वर्चस्व एकतर्फी मॅच होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। इथून 2-3 विकेट पडल्या या षटकामध्ये तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो आपटीसी संघाचं। इथे कॅच कंप्लीट होतीये, फलंदाज बाद होतोय, विकासला परता लागतोय माघारी, झटका क्रमांक लागतो मैदानाच्या आतमध्ये। पहिलं चेझिंग करत असताना 45 लागतोय 6 आकड्यावरती, विकास बॅक टू दी पवेलियन। बात गई छोड़ो कल की बातें है पुरानी, लिख दो आज गेंद और बल्ले से नहीं कहानी। मैदानाच्या आतमध्ये अगदी विकेट पडलाय, त्यानंतर कमबॅकची गरज आहे, दोन्ही संघाने इथून कमबॅक करावा लागेल, कारण एका बाजूला मांजरली संघ जर पाहिला मागच्या मॅच मध्ये फ्रंट फुटला होता, तिथून मात्र ते बॅक फुटला गेले आणि त्यानंतर मात्र त्यांच्या हातातून मॅच गेली होती। आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय पहिले 2 चेंडूंमध्ये 6 धावा आले होते, त्यानंतर विकेट पडलंय, आता जर मोमेंटम शिफ्ट झालं तर ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो अगदी त्याप्रमाणे मॅच देखील रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळेल। बॉलिंग मार्कवरती छोटे आपल्याला पाहायला मिळते, छोट्याच्या माध्यमातून छोटासा होईना परंतु कमबॅक जो मात्र झालेला आहे।
फलंदाज सय्यार पुनश्चे एकदा बॉलिंग मार्क वरती फटका चांगला आहे इनफील्डला भेदून बॉल निघून चाललाय उठचा देखना स्ट्रोक न जाकत बरा स्ट्रोक बॉल चाललाय सीमा पार फाइन लेग रीजन मधून फलंदाजच्या बॅट मधून येतोय आकणकणी चौकार मात्र पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 10 आकड्यावरती पूर्ण प्रकारे वर्चस्व या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नांदप संघाचं यावेळेस देखील बॉटम हँडचा वापर करायचं होतं येस नो वेट कॉलिंग चांगली पाहायला मिळते कोऑर्डिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं होतं तुमच्याकडे तंत्र असणं गरजेचं आहे ज्यावेळेस रेणू भेटून विकेट करता आय कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे त्यासोबतच येस नो वेट असं कॉल देखील असणं गरजेचं आहे तो कॉलिंग इथे केला जातो आणि अशा रीतीने आपण पाहतोय षटबॉलची समाप्ती होती धावसंख्या धाव फुलकावरती जाऊन पोहोचली 10 आकड्यावरती षट क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये जो मात्र पहिलं गोलंदाज तयार स्पाइट बॉल जो मात्र पंचांनी घोषित केला धावसंख्या धाव फलकावरती 11 पाहायला मिळते पंता मुक्त गाव म्हणून गुडसय गावाची ओळख आहे मी म्हणेल कबड्डी असो क्रिकेट असो किंवा कला क्रीडा सामाजिक क्षेत्र असो गुडसय अग्रगण्य असणारं नाव आहे आणि सातत्याने पाहायला गेलं एकी कशी असावी तर गुडसय गावासारखी असावी इथे फटका चांगला आहे ड्राईव्ह करण्यात आलंय फटका अप्रतिम आहे फटका लाजवाब सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाइक वाव बॉल सीमा पार चाललाय चौकारी येतोय फलंदाजच्या बॅट मधून षटकाची समाप्ती होते धावसंख्या धाव फलकावरती 15+2 धावा पॅनल्टी चार्ड आणि आता धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली 17 आकड्यावरती मी म्हटलं होतं 15-17 धावा जर पहिल्या षटकामध्ये आल्या तर मात्र एकतर्फी मॅच होताना पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 2 धावा पॅनल्टी चार्ड 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय आपटीसी संघ आहे फक्त सांगेल इतकंच की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते अरे जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते उनके सितारे चमकते है दोस्तों जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते मैदानाच्या आतमध्ये काय झालं याला महत्व न देता काय करणार आहे मी आणि माझ्यामध्ये काय सामर्थ्य आहे याला महत्व द्यावं लागणार आहे बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार आहे आकाश पाहायला मिळतो खुलवा टप्प्याचा चेंडू जो मात्र आपण पाहू शकतो टॉटबॉलची समाप्ती होती थोड्याशा प्रमाणामध्ये कटाक्ष जो मात्र टाकण्यात आलं होतं आणि त्यानंतर आपण पाहू शकतो टॉटबॉलची समाप्ती होती षटक्रमांक मार्गस्थ दुसरा आहे पहिल्या षटकामध्ये थोडस मागडं असं षटक आपल्याला पाहायला मिळालं छोट्याच्या माध्यमातून परंतु त्यानंतर कमबॅक इथे मात्र करावा लागेल क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी क्रिकेट या अनिश्चितता का खेल है जहा पे हर प्रेडिक्शन फेल है सामना कधी कुठल्या बाजूने झुकेल हे कोणाला सांगता येत नाही बॅक टू बॅक दोन डॉट बॉल येत आहेत अगदी ज्या ज्या वेळेला दोन डॉट बॉल येतात तीन डॉट बॉल येतात त्या त्या वेळेला मुमेंटम शिफ्ट होत असताना मी पाहिलेलं आहे आणि ज्यावेळेस मुमेंटम शिफ्ट होतो डॉट बॉल पर्सेंटेज वाढतात त्यावेळेस ती बेडी खोलण्यासाठी मोठा फटका मारायचा प्रयत्न होतो आणि त्यामध्ये बहुतेक वेळा विकेटचं पतन जे मात्र होत असताना आपण पाहतो डॉट बॉल येतात बॅक टू बॅक दोन आणि त्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती स्थिर 17 धावा धाव फलकावरती गोलंदाज आकाशच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी केली जाते इथे फुल टॉस चेंडू आहे मोठा फटका मारलेला आहे बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे सागरचा तडाखा बॉल सीमा पार ताकदीचा वापर आणि त्यानंतर षटकार
षटकार जो मात्र पाहायला मिळतोय षटकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीय जाऊन पोहोचली आहे पीबीसी आकड्यावरती. किरण सरांच्या माध्यमातून आपण करण सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय असं स्कोरची भूमिका आपल्याला पाहायला मिळतीय. त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे कारण जो काम करतो त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. अगदी कुठलाही कलाकार असतो तो पैशाचा भुकेला नसतो तो भुकेला असतो जे मात्र दादचा आणि त्यासोबतच तुमच्या आमच्या प्रेमाचा. आणि त्यासोबतच जर पाहायला गेलं तर ऍज अ स्कोरर आपल्याला करण सर पाहायला मिळतात विशेष असं त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. तेवीस धावा धावसंख्येवरती गोलंदाज तयार. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जातोय ज्यावेळेस टप्पा पडतोय अगदी त्यावेळेला चेंडू गरकण गिरकी घेतोय आणि म्हणतात ना हवेवरती वळणारे रस्ते आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू खूप घातक असतात. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. आतापर्यंत चार चेंडू जे मात्र कम्प्लीट होत आहेत आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त सहा धावा खर्च केल्यात. कमबॅकची गरज होती आणि कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आकाशच्या माध्यमातून. यावेळेस अजून नेगा प्रदीप फटका बॉल होता स्लो लॉट मध्ये त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये लॉंग ऑनच्या रिझन मधून बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे षटकार येतोय फलंदाजच्या पॅट मधून. सागरच्या माध्यमातून तडाखा पाहायला मिळतोय षटकार आलाय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. 29 धावा धावसंख्येवरती आहेत. अगदी ज्यावेळेला मी छोटा होतो त्यावेळेला अगदी 45-55 किलोच्या मी सामने खेळायचो घोडसई मध्ये आणि जितकी एकी घोडसई गावामध्ये आहे ना कबड्डी असो क्रिकेट असो मी सांगू शकतो की इतकी एकी कुठल्याच गावामध्ये नाहीये. ज्या ज्या वेळेला घोडसई गाव एकत्रितपणे मॅच खेळत असो त्यावेळेला प्रेक्षकांची तोबा तोबा गर्दी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि ग्रामीण क्रिकेटची हीच मजा आहे. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ग्रामीण क्रिकेटर फक्त खेळतो आपल्या गावाच्या नावासाठी. स्वाइट बॉल असेल बॅट बॉलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 30 आकड्यावरती. फक्त आणि फक्त 15 धावांची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काही नियम जे मात्र इंटरनॅशनल क्रिकेट आणि त्या सोपतीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अलग आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ज्या वेळेला बाउन्सर टाकला जातो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असतो परंतु लेदर बॉल क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2 बाउन्सर जे मात्र नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक होते त्यांच्यामध्ये होती दरी आणि अशा वेळेला म्हणावं लागतं की लावला मॅप आणि शोधला गॅप गाडी पोहोचली डेस्टिनेशन पर्यंत बॉल सीमा पार चाललाय काव कॉर्नर रिजन मधून आलाय हा चौकार. यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे. 2 षटकांची समाप्ती होती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 34 विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज. सोपं आणि मापक असं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सतीश जी मात्र स्ट्रायकर एंडवरती असेल लेफ्टी राईटिशन आहे. विशेष उल्लेख करेल सागरचं ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी टप्प्यामध्ये चेंडू आल्यावरती पद्धतशीर काम असे मात्र सागर करतोय. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. कॅच ही मात्र लॉंग ऑनला टिपली जाते. झटका क्रमांक 2 लागतोय. चेसिंग करत असताना 45-34 आकड्यावरती 2 झटका आपण पाहतोय. सतीशला परत्या लागते माघारी फलंदाज बॅक टू दी पवेलियन.
एक वर्षापूर्वी किंबहुना दीड वर्षापूर्वी जर पाहिलं नांदप संघाकडून सातत्याने आपण पाहिजो एकतर्फी किल्ला लढवत असताना गणेश आपल्याला पाहायला मिळाला, परंतु मागच्या काही महिन्यांमध्ये सागर असेल, विकास असेल, सतीश असेल यांच्या माध्यमातून देखील चांगलं असं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. एकावरती कधीच मॅच तुम्ही जिंकू शकत नाही. तुमच्याकडे दोन ते तीन चांगले खेळाडू असले पाहिजेत, त्यासोबत चार पाच खेळाडू सिंगल डबल काढणारे देखील असले पाहिजेत. आणि अशी टीम नांदप सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला आपण पाहतो त्यांची देखील बॅटिंग लाईन पण चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भौसंगीत अफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34. इथे फटका चांगला आहे. वेट वॉच अँड दॅन डिलिव्हर. हुकचा एक ना स्ट्रोक, खडे खडे बॉल सीमा पार धाडलोय. बॉल चाललाय सीमा पार, चौकार येतोय. समाधान मानावं लागतंय. सिंगल वरती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 39 आकड्यावरती एक मोठा फटका आला तर मॅच इथून नांदप संघ जिंकू शकतो. 14 चेंडूंमध्ये फक्त 6 धावांची गरज आहे. अगदी सातत्याने पाहायला गेलं सागरच्या माध्यमातून चौकार आणि तो षटकार जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात, अन्यथा डॉट असं समीकरण आपण पाहतो. इथे फटका चांगला आहे, बॉल निघून चाललाय सीमा पार, षटकार येतोय. आणि अशा रीतीने मॅच होती कंप्लीट, मॅच जिंकली आहे नांदप या संघाने. अभिनंदन नांदप संघ, अभिनंदन.